नमस्कार, मी सुनीती देशपांडे, पांडेचरी. 71वा प्रजासत्ताक दिन, 71 वर्षे 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन आपल्याला भाग्याचं पाहायला मिळाला त्यातला एक भाग्यवान मी आहे. प्रजासत्ताक दिन दृश्य टी व्हीवर पाहताना अतिशय आनंद झाला. ते जवान, त्यांची ती कारकिर्द, त्यांचे ते फोटो आणि नकळत माझ्या डोळ्यातनं 2 अश्रू टपकले. तेवढं दिलंय या जवानांनी, लेखकांनी, कवीकरांनी, पोवाडे रचणाऱ्यांनी, केवढं दिलेलं आहे. पण मला आज तुमच्याशी शेअर करताना किंवा माझी भावना व्यक्त करताना मला अतिशय आनंद असा होतो की पहिला प्रजासत्ताक दिन मी पाहिलाय. आणि नुसताच पाहिलं नाही तर या देशाचा जे काही गुणगान आहे ते त्याच वेळेस मी केलं. 1950 साली, 1947 साली स्वातंत्र्य मिळालं. पण प्रजासत्ताक काय असतं कुठे काय माहिती होतं? शाळेतलं 8वी 9वीचं वर्ष, बराबर रेडिओ स्टेशनचे लोक आले, आता प्रजासत्ताक दिन आहे सर. सप्रे मास्तर म्हणून आम्हाला होते, सर आम्हाला 4-5 मुली पाहिजेत गाणं म्हणण्याकरता आणि आम्हाला तयार करून द्या. माहीत नाही त्या 1-2 दिवसामध्ये सरांनी खूप मेहनत घेऊन आमच्याकडनं एक गाणं म्हणून घेतलं आणि त्या गाण्याच्या 2 ओळी आता सध्या तूर्त तरी मला आठवत आहेत. आणि त्या म्हणजे समुद्र वलयांग कित राज्याचे आम्ही धनी होणार. आणि ते म्हणतानाच अंगावरती काटे शहारले आणि ते गाणं अगदी मस्त झालं, खूप छान झालं. आणि का कोणाचे अभिमानानं म्हणा, गर्वानं म्हणा, कशाने म्हणा, खूप एक प्रकारचं रक्त अंगात संचारल्यासारखं झालं. 71वा हा प्रजासत्ताक दिन आणि का हो, मग इतके दिवस तुम्ही काय केलं? हो, मी पण बिझीच होते ना. आणि काल जेव्हा मी 71वा प्रजासत्ताक दिन टी व्हीवर पाहिला तेव्हा मला पहिला प्रजासत्ताक दिन तो आठवला आणि खूप खूप आनंद झाला की स्वातंत्र्याच्या काळाच्या पहिल्याच टप्प्यामध्ये मी जाऊन देशाकरता काहीतरी गाणं म्हटलं आणि माझ्या जीवनाचं सार्थक झालं असं त्या दिवशी मला वाटलं. आणि मग नंतरच्या जीवनातले सगळे काही प्रसंग आणि मग त्याच्यातून पुन्हा काही कार्यकृती निर्माण झाली आणि ती आज तुमच्यासमोर मला काही सांगण्याकरता संधी मिळते हा खूप एक आनंद आहे. मी पांडेचेरी येथे सध्या राहते. माझा पेशा शिक्षकी, अगदी साधा, पण त्याच्यातून मिळालेले संस्कार, साध्या शिक्षणातून मिळालेले जीवन, आनंद, आई वडील, बहीण भावंड, मित्र मैत्रिणी, त्यातून मिळविलेले प्रेम आणि खरे म्हणजे प्रेमळ कुटुंब, यातूनच काव्यही निर्माण झालं. आणि शाळेत शिकवताना शिकवण्यापेक्षाही मला शिकायलाच जास्त मिळालं. मी एक शिक्षिका काय शिकवणार, पण 40 विद्यार्थ्यांकडनं मला खूप काही मिळालं. त्यांच्यातले खूप काही गुण मला पाहायला मिळाले, अनुभवायला मिळाले आणि त्याच्यातूनच माझ्या काही काव्यकृती निर्माण झालेल्या आहेत. फार सुरेख असतील असं नाही, पण तुमच्याबरोबर ते शेअर करताना मला खूप आनंद होतो. जानेवारी महिना, संक्रांतीचा महिना, तिळातिळाने वाढणारे हे दिवस आणि त्याच्याचबरोबर प्रजासत्ताक दिन, हे सगळं इतकं काही माझ्या सगळ्या अंगामध्ये भिनलं आणि वाटलं की नाही, आपणही काहीतरी करायलाच पाहिजे. देशातले तरुण लोक यांच्याकरता माझा संदेश आहे, सगळ्याच लोकांना आहे, परंतु तरुणांकरता विशेष आहे. माझी ही कविता आहे खरं म्हणजे झाली 94 साली, पण आता ती तुमच्यासमोर गायला इतके वर्ष लागले आणि मग मला असं वाटलं की नाही, संकल्प तुम्ही किती जरी केले तरी काळ हे एक असं आहे की तो तुम्हाला बरोबर नक्की वेळ काय आहे ते सांगतं आणि तुमच्याकडून ते कार्य घडवून पण घेतो. माझी पहिली कविता, नववर्षाभिनंदन. नववर्षाचा आनंदाचा आला हा संदेश, नववर्षाचा आनंदाचा आला हा संदेश. धावा धावा प्रगतीसाठी, धावा धावा प्रगतीसाठी, हाच नवा आदेश, हाच नवा आदेश. नववर्षाचा आनंदाचा आला हा संदेश, नववर्षाचा आनंदाचा आला हा संदेश.
विज्ञान नवे घडवा हो मेहनत करुनी देशासाठी क्षण क्षण कारणी लावा हो विज्ञान नवे घडवा हो मेहनत करुनी देशासाठी क्षण क्षण कारणी लावा हो ऐका हा उपदेश ऐका हा उपदेश नववर्षाचा आनंदाचा आला हा संदेश नववर्षाचा आनंदाचा आला हा संदेश बैठक असू द्या संस्कृतीची बैठक असू द्या संस्कृतीची बैठक असू द्या संस्कृतीची ओढ असू द्या अध्यात्माची ओढ असू द्या अध्यात्माची कार्याशी सिद्ध व्हा कार्याशी सिद्ध व्हा रक्षा भारत देश रक्षा भारत देश रक्षा भारत देश नववर्षाचा आला संदेश नववर्षाचा आनंदाचा आला हा संदेश मैत्री असू द्या सर्वांशी जगातील साऱ्या राष्ट्रांशी मैत्री असू द्या सर्वांशी जगातील साऱ्या राष्ट्रांशी नाते जळवा या मातेशी नाते जळवा या मातेशी धन्य करा हा देश धन्य करा हा देश धन्य करा हा देश नववर्षाचा आनंदाचा आला हा संदेश नववर्षाचा आनंदाचा आला हा संदेश आला हा संदेश भाषा असू द्या समजुतीची भाषा असू द्या समजुतीची ऐका हाक एकमेकांची भाषा असू द्या समजुतीची ऐका हाक एकमेकांची जाणीव हो ओ संतवाणीची जाणीव हो ओ संतवाणीची घडवा अमृत देश अमृत देश घडवा अमृत देश घडवा अमृत देश नववर्षाचा आनंदाचा आला हा संदेश नववर्षाचा आनंदाचा आला हा संदेश हाक ऐका भूमातेची हाक ऐका भूमातेची हाक ऐका भूमातेची हाक ऐका भूमातेची तळहातावर तू माती जपती तळहातावर तू माती जपती तृप्त होऊन तिच्या कुशीमध्ये तृप्त होऊन तिच्या कुशीमध्ये उजळा भाल प्रदेश उजळा भाल प्रदेश तृप्त होऊन तिच्या कुशीमध्ये उजळा भाल प्रदेश उजळा भाल प्रदेश नववर्षाचा आनंदाचा आला हा संदेश नववर्षाचा आनंदाचा आला हा संदेश नववर्षाचा आनंदाचा आला हा संदेश याच सगळ्या विचारांच्या माहोलमध्ये आपल्या देशामध्ये जे संत योगी जे कोणी होऊन गेलेले आहेत त्याच्यामुळे हा खरा देश घडलेला आहे आणि त्याच्यामधून मला पोवाडा सुचला आहे आता पोवाडी गाण्याची माझी ऐपत किंवा माझा आवाज किंवा काही आहे की नाही मला माहीत नाही पण तो पोवाडा मला गाण्याची इच्छा आहे आणि माझा स्वामी विवेकानंद मी कन्याकुमारी पाहिली नव्हती अतिशय इच्छा तामिळनाडूमध्ये राहूनसुद्धा 20-25 वर्ष जमलं नाही पण शेवटी सांगितलं ना की काळ ठरवतो त्याप्रमाणे मला पांडिचेरीहून कन्याकुमारीला जायचा एक संधी मिळाली आणि ते पाहिल्यानंतर काय वाटलं तर नुसतं डोळ्यातनं अश्रू की कसे आपल्या देशामध्ये लोक होऊन गेले आणि ते स्वामी विवेकानंद मी माझ्या शब्दातून वर्णन केलेले आहे बाळ जन्मले भारतात नाव असे त्याचे नर इंद्र नाव असे त्याचे नर इंद्र तेज असे सूर्यचंद्र हो जी 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 तेज असे सूर्यचंद्र हो जी 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 पण होता खोड कर फार अहो होता खोड कर फार वाढदिन करी साजरा
जो मागे देई त्याजला जो मागे देई त्याजला त्यास वैराग्य अंकुर फुटला आई करीत काळ जिला ऐकवी कथा नरेंद्राला जी 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 कधी घेईत रूप वेगळे बसे मूर्ती समोर मिटुनी डोळे कधी घेईत रूप वेगळे बसे मूर्ती समोर मिटुनी डोळे आई विचारी काय चालले बाळे आनंद हसुनी बोले माय बहु मनी गलबले माय बहु मनी गलबले तटे मनात भीती आईचा बाळ जाईल का वणी आजोबाचा मार्ग चालेल का संन्याशाचा परी अभिमान पुत्राचा हो जी 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 परी अभिमान पुत्राचा हो जी 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 बाळ गाई गोड भक्ती गीते बाळ गाई हो गोड भक्ती गीते पिता भरवी बोधामृते पिता भरवी बोधामृते करी पालन हो सत्याचे करी पालन तो सत्याचे नसे कारण कधी भीतीचे नसे कारण कधी भीतीचे वारे संचरले देशभक्तीचे वारे संचरले देशभक्तीचे वारे संचरले देशभक्तीचे 1880 त कॉलेजात गेले 1880 त कॉलेजात गेले तिसे मासे ज्ञान वाढले नानासाठीच ताहन लेले किते पुस्तके वाचून गेले किती पुस्तके वाचून गेले मन नाही शांत झाले मन नाही शांत झाले हो जी 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 मन नाही शांत झाले हो जी 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 रामकृष्ण परमहंस भेटले जीवनाचे गोड उमगले रामकृष्ण त्यास भेटले जीवनाचे गोड उलगडले गुरु भेटीच वेळ लागले गुरु भेटीच वेळ लागले बाह्य जग विसरून गेले गुरु शिष्याने ओळखिले गुरु शिष्याने ओळखिले गुरु शिष्याने ओळखिले नर इंद्र असा हा तरुण देय गाठी हिम्मत धरुन नर इंद्र असा तरुण देय गाठी हिम्मत धरुन देई भाषेण गहिवरुन देई भाषेण गहिवरुन देश परदेशात यात्रा करुन लुटी आनंद लोकसेवेचा लुटी आनंद लोकसेवेचा लुटी आनंद लोकसेवेचा घ्या वाहून तुम्ही राष्ट्राला ते सांगतात घ्या वाहून तुम्ही राष्ट्राला जागे करीत बंधुत्वाला जागे करीत बंधुत्वाला घाली मोहिनी साऱ्या जगताला घाली मोहिनी साऱ्या जगताला माझा प्रणाम दिव्य पुरुषाला माझा प्रणाम त्या दिव्य पुरुषाला माझा प्रणाम त्या दिव्य पुरुषाला माझा प्रणाम त्या दिव्य पुरुषाला व्यक्ती अशी तेजस्वी भारताची अहो व्यक्ती अशी ही तेजस्वी भारताची कनवाळू अति मायेची कनवाळू अति मायेची जाण होती त्यास गरिबीची जाण होती त्यास गरिबीची ना परवा त्यास मुक्तीची असं अंतर्मुख होण्याची असं अंतर्मुख होण्याची असं अंतर्मुख होण्याची गेले समिंदर पोहून गेले समिंदर पोहून शिळेवरी एका बसून शिळेवरी एका बसून ध्यान करीती मग्न होऊन ध्यान करीती मग्न होऊन सार जीवनाचे समजून सार जीवनाचे समजून सार्थ केले आपुले जीवन सार्थ केले त्याने आपुले जीवन सार्थ केले आपुले जीवन पुरुष असा हा विवेकानंद पुरुष असा हा विवेकानंद साऱ्या जगास हो आनंद साऱ्या जगास हो आनंद लुटी स्वतःही परमानंद लुटी स्वतःही परमानंद करी विचार रात्रंदिन करी विचार रात्रंदिन जीवन घडविले सारे सोसून
असे होते विवेकानंद, असे होते विवेकानंद, असे होते विवेकानंद. अशा या भारतातले हे लोक, संत, मुनी, स्वामी, योगी. मग आज माझा देश कसा आहे हा, आणि तो कोणाचा आहे? तो दोष नव्हे, देश माझाच आहे. माझा देश सारा, माझा माझा देश सारा, माझा देश सारा, माझा माझा देश सारा, माझा भारत प्यारा, माझा माझा भारत प्यारा. जेथे ठेवीन पाय मी तेथे माझी माती, जेथे ठेवीन पाय मी तेथे माझी माती, जेथे घेईन पाणी ओंजळीत अर्घे तेथे हाती, जेथे घेईन पाणी ओंजळीत अर्घे तेथे हाती. श्वासोश्वास घेईन जेथे माळ रान माझा, माळ रान माझा, माझा भारत प्यारा, माझा माझा भारत सारा, माझा भारत प्यारा सारा, माझा भारत प्यारा. उंच डोंगर कडे नि पर्वत राष्ट्राची संपत्ती, उंच डोंगर कडे नि पर्वत राष्ट्राची संपत्ती. अरविच ते शत्रूंना साऱ्या मजला नाही भीती, अरविच ते शत्रूंना साऱ्या मजला नाही भीती. भाट होऊन गात राहीन उंच घेत भराऱ्या, उंच घेत भराऱ्या, माझा भारत प्यारा सारा, माझा भारत प्यारा. ओहळ नाले नद्यानी पर्वत, ओहळ नाले नद्यानी निर्झर ठेवती हो ओलावा, जोडीती नाते सर्वांशी ते दूर करून दुरावा. मजला धन्य वाटे माझा देश भारत प्यारा, माझा भारत सारा, माझा माझा भारत प्यारा, माझा देश सारा, माझा माझा भारत सारा. चंद्र सूर्य तारे माझे आकाश निळे हे वरती, चंद्र सूर्य तारे माझे आकाश निळे हे वरती. तोच सागर सारा माझा ये ओटीनी भरती, तोच सागर सारा माझा ये ओटीनी भरती. गरजत जाईन दाही दिशांना तारा अथवा मारा, तारा अथवा मारा, माझा देश सारा, माझा माझा भारत प्यारा, माझा देश सारा, माझा माझा देश सारा, माझा देश सारा, माझा माझा देश सारा. भारत माता प्रसन्न झाली, भारत माता प्रसन्न झाली, फुले आशीर्वाद उधळे. काय महिमा वर्णाव हो इतिहास पानन पान, माझा देश सारा, माझा माझा देश सारा, माझा देश सारा. आणि आता तोच देश